ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राज्यात 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान पाऊस, पंजाबराव डक यांचा अंदाज। विदर्भातील पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस होणार असून जळगाव जिल्ह्यात 11 व 12 ऑगस्टला मुसळधार पावसाचा अंदाज। रावेर येथे कृषी उत्पन्न बाजार समितीकडून शेतकरी मेळाव्यात शेतकऱ्यांना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी हवामान संदर्भात मार्गदर्शन केले। अजूनही राज्यात मुसळधार पाऊस होणार असून सप्टेंबर व ऑक्टोबर मध्येही या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस होणार असल्याचे हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी माहिती दिली आहे। आणखीन जवळपास 2.5 महिने पाऊस राहिलेला आहे, तर काही काही ठिकाणी म्हणजे खूप पाऊस होणार आहे, अति मुसळधार होणार आहे। म्हणून ही सगळ्यात लक्षात आहे, सगळ्यात जास्त म्हणजे विदर्भात, पूर्व विदर्भात जास्त पाऊस जास्त पडणार आणि त्यामुळे शेतातलं नुकसान सुद्धा होऊ शकतं। काय काळजी घ्यायला पाहिजे शेतकऱ्यांनी? शेतीमध्ये शेती भविष्यामध्ये सर्व शेतकऱ्याला पाऊस इतका वाढला भविष्यात शेतीमध्ये चर करावं लागणार आहे, कारण की शेतातलं पाण्याचं नियोजन करावं लागणार, शेतात पाणी साचलेलं बाहेर काढण्याची व्यवस्था करावं लागणार, तसं केलं तर नुकसान ठरेल। सर काय परिस्थिती असणार आहे आता पावसाळ्याची महाराष्ट्रामध्ये? आज आहे 8 ऑगस्ट, मी आलो आहे कृषी उत्पन्न बाजार समिती रावेर, या ठिकाणी शेतकऱ्यासाठी एक शेतकरी चर्चासत्र ठेवलं होतं आणि केळीविषयी एक मार्गदर्शन मेळावा ठेवला होता। तर या ठिकाणी आल्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगितलं, आता म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आता सध्या पाऊस कमी, आता पावसाचा जोर ओसरणार आहे, पण 11-12 तारखेला जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे, पण राज्यामध्ये एकंदरीत परिस्थिती बघितली तर 16 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट दरम्यान राज्यात चांगला पाऊस पडणार आहे, म्हणून सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेतला। त्याच्यानंतर सप्टेंबरमध्ये देखील खूप पाऊस असणार आहे, ऑक्टोबरमध्ये पाऊस असणार आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याची काही गरज नाही। राहिलं तर काही तळे भरायचे राहिलेले आहेत, सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कमी दिवसात पाऊस पडणार आहे आणि तुमच्या तळ्यामध्ये पाणी येण्यासाठी आवक येणार आहे, म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं।